एसी बस सेवा उपलब्ध कराने के लिए स्मार्ट सिटी ने 200 एसी इलेक्ट्रिक बसों की सेवा शुरू की है। सिटी की मांग के अनुसार जल्द ही इस तरह की 250 बसों के लिए निधि देने की घोषणा उप मुख्यमंत्री और राज्य के वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस ने की। रविवार को एसी बसों का लोकार्पण फडणवीस और गडकरी के हाथों किया गया। फडणवीस ने कहा कि सिटी के लोगों को एसी बस सेवा उपलब्ध कराने के साथ ही प्रदूषण में भी कमी आएगी, इसके लिए इन बसों को शुरू किया जा रहा है। सिटी के लिए 800 बसों की जरूरत है, इनमें से 200 एसी इलेक्ट्रिक बसें सड़कों पर दौड़ने जा रही है। साथ ही जल्द ही 250 बसों के लिए निधि उपलब्ध कराई जाएगी। केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, विधायक प्रवीण दटके, कृष्णा खोपड़े, बंटी कुकड़े, संदीप जोशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्मार्ट सिटी सीईओ अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित थे। अशा इलेक्ट्रिक बसेस आज लोकार्पण होत आहे। आताच आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतल्या एका अतिशय चांगल्या गृह प्रकल्पाचं भूमिपूजन करून त्या ठिकाणून निघालो आणि मग आम्हाला असं वाटलं की आता उपस्थित सर्व बांधवांना डिपेंडिंग। सर्वप्रथम मी महानगरपालिकेचं आयुक्तांचं अभिनंदन करतो की त्यांनी या शहरामध्ये ज्या बसेस आपण चालवत आहोत त्यामध्ये आता नवीन इलेक्ट्रिकची बसेसची सुरुवात केल्यामुळे आपल्या लोकांना जसा आराम मिळणार आहे तसंच या शहरातलं प्रदूषण होण्याकरता देखील मदत मिळणार आहे। एकच माझी त्यांना छोटीशी विनंती आहे की दिव्यांग आणि सिनियर सिटीजन यांना जर बसमध्ये चढायचं असेल तर ही सध्याची जी सिस्टीम आहे याच्यामध्ये त्यांना चढण्याकरता बराच त्रास होतो। मी स्वतःच आता ट्रान्सपोर्ट विभागाचा मंत्री आहे, त्यामुळे या बसेसचे जे डिझाईन्स आहेत त्याचा अप्रूवल माझ्या विभागाकडेच आहे आणि आता मी सगळ्या कंपन्यांना अशी सूचना केली आहे आणि विशेषतः माझी आपल्याला विनंती आहे की समोरूनच दिव्यांग किंवा सिनियर लोकांना सहज चढता येईल अशी व्यवस्था आता होऊ शकते आणि विशेषतः हळूहळू त्यांना दुसरी विनंती आहे की तिकीट घेणं हे बंदच करू। की नागपूर शहरामध्ये आता नागपूर महानगरपालिकेने अधिकच्या एसी इलेक्ट्रिक बसेस सुरू केलेल्या आहेत। नागपूरकरांच्या कम्फर्ट करता या बसेस अत्यंत या ठिकाणी कामी येतील। आपल्याला माहिती आहे नागपूरचा उन्हाळा हा फार फेमस आहे, अशा या उन्हाळ्यामध्ये या एसी बसेसमुळे नागपूरकरांना निश्चित दिलासा मिळेल आणि हे सगळं करत असताना कुठेही भाडेवाढ न करता या ठिकाणी या सगळ्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत आणि नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आता आमचा प्रयत्न असा आहे की येत्या काळामध्ये एकही पेट्रोल डिझेलची बस राहणार नाही, सगळ्या इलेक्ट्रिक बसेस करायच्या आहेत। माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी एक अतिशय चांगली एफिशियंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम सुरू करतो आहोत आणि आजच मी सांगितलं आहे की 250 बसेस करता अजून महानगरपालिकेला राज्य सरकारच्या वतीनं आम्ही मदत करू। यासोबत सगळे बस स्टेशन बस स्टँड जे आहेत छोटे ते सगळे आम्ही चांगले आधुनिक करणार आहोत आणि त्यासोबत आयओटीचा उपयोग करून त्या ठिकाणी पूर्णपणे प्रिडिक्ट म्हणजे त्या ठिकाणी लोकांना बस किती वेळात येणार आहे, त्या बसमध्ये किती जागा आहे अशा सगळ्या गोष्टी या त्या बस स्टेशनवरच मिळतील आणि यासोबत एक बस स्टेशनवर किओस्क देखील असेल की ज्या किओस्कमध्ये आपल्याला कुठून कुठे जायचं आहे असं जर टाकलं तर तिचा बस रूट आपल्याला पूर्ण तयार करून मिळेल की इथपर्यंतचा ही बस घ्या, या नंबरची बस घ्या, अशा प्रकारे संपूर्ण आपण एक डिजिटल इंटरफेस देखील त्याच्याकरता तयार करतो। मला असं वाटतं की नागपूरकरांना याचा फार फायदा होईल। सेम फेअर राहील सर, याचा फेअर सेम राहणार आहे, फेअर कुठेही वाढवलं जात नाहीये। उलट इलेक्ट्रिक बस जशा जशा येतील, आताच आयुक्तांनी सांगितलं की आज 80 कोटीचा तोटा आहे, तो तोटा हळूहळू भरून निघेल आणि तोटा कमी होत जाईल आणि लोक चांगली सेवा दिली तर लोक तिकीट घेतात, चांगली सेवा दिली तर लोक बसचा उपयोग करतात, त्यामुळे प्रेडिक्टेबल सेवा असली पाहिजे तोच आमचा प्रयत्न। प्रदूषण मुक्त नागपूर। एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।